डेंग्यू सदृश आजाराने जिल्ह्यातील नागरिक फणफणत असताना 9.25 ग्रामपंचायती आणि जिल्हा आरोग्य विभागाकडे केवळ 4 फॉगिंग मशीन असल्याचं भीषण वास्तव समोर आलं आहे. जिल्ह्यात तब्बल 9.25 ग्रामपंचायती असून या ग्रामपंचायतीसाठी केवळ 4 सुस्थितीत असलेल्या फॉगिंग मशीन उपलब्ध आहेत. जिल्ह्यात डेंग्यू सदृश आजारांनी जनता फणफणत असतानाही एकाही गावामध्ये अद्यापही धूर फवारणी झालेली नाहीये. शिवाय या मशीनचा वापर करण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतींना डिझेलचा खर्च करावा लागतो अशी विदारक चित्र जिल्ह्यात दिसून येत आहेत. जिल्ह्यात 52 प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या प्राथमिक केंद्राच्या अंतर्गत ज्या ग्रामपंचायती येतात त्या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये 50 ग्रामपंचायती मिळून सुद्धा एक फॉगिंग मशीन धूर फवारणीसाठी उपलब्ध होत नाहीये. अनेक ग्रामपंचायतीने या फॉगिंग मशीनची मागणी जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडे केली आहे, परंतु आरोग्य विभागाने ही मागणी फेटाळली असल्याचं चित्र दिसून आलं. जिल्हा परिषदेच्या गलथान कारभारामुळे ग्रामीण भागातील जनतेला डेंग्यूची लागण झाल्यास याला जबाबदार कोण राहील असा सवाल यावेळी उपस्थित केला जातोय.